रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरल्यापासून युक्रेनच्या आण्विक प्रकल्पांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जगप्रसिद्ध चेर्नोबिल अणुभट्टी ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन फौजांनी झोपारिजिया ही अणुभट्टीही ताब्यात घेतल्याचं युक्रेननं म्हटलं. काय आहे रशियाचा एन प्लॅन, पाहूया या रिपोर्टमध्ये. रशियाचा अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा. जगाला चेर्नोबिलपेक्षा 10 पट धोका. पुतीन यांचा वर्ल्ड वॉर साठी एन प्लॅन. संपूर्ण युरोप खंड कमालीच्या टेन्शन मध्ये. रशियाचं एक चुकीचं पाऊल आणि युरोप खलास. एक ठिणगी आणि संपूर्ण जग बेचिराख. रशियन सेनेनं युक्रेनचा झापोरिजा या अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा मिळवलाय. युरोपातला हा सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प, चेर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा. 1986 चेर्नोबिल अपघात अजूनही जग विसरलेलं नाहीये. तर 10 पट मोठ्या झापोरिजामधून रेडिएशन झालं तर जगात मानवी संहाराची सुनामीच येईल. रशियाने झापोरिजा ताब्यात घेतल्याचा व्हिडिओच झेलेन्स्की यांनी जाहीर केलाय. युक्रेनमध्ये 15 पैकी 5 अणुऊर्जा प्रकल्पांवर संकट आहे. झापोरिजा, युझ्नोक्रेन्स्क, खेमेलनाइत्स्की आणि रिवने या प्रकल्पांवर सध्या टांगती तलवार आहे. रशियन मिसाईल्स या प्रकल्पांना धोका पोहोचवून जग नष्ट करू शकतात. ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट वरती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा सर्वात मोठा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे जो की प्रेशराइज लाईट वॉटर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. आणि जवळजवळ 50% ऑफ एनर्जी युक्रेनची याच प्लांट मध्ये होते. झापोरिजाच्या युनिट नंबर 1 मध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. रिॲक्टर युनिट्स असलेल्या भागातही रशियाने बॉम्बफेक केली आहे. या प्रकल्पात 6 रिॲक्टर्स आहेत. त्यापैकी पहिला रिॲक्टर पूर्ण उद्ध्वस्त झालाय, तर दुसरा आणि तिसरा डिस्कनेक्ट केलाय. तिथल्या आण्विक इंधनाला थंड केलं जात आहे. या प्रकल्पातला युनिट नंबर 4 सध्या सुरू आहे. त्यातून 690 मेगावॉट वीज तयार होते. युनिट 5 आणि 6 ही बंद करून थंड केली जात आहेत. त्यामुळे मात्र जगात खळबळ माजली. तातडीने जो बायडन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इंग्लंडने तातडीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे. जगभरातल्या न्यूक्लिअर एजन्सीज सध्या हाय अलर्टवर आहेत. तब्बल 40 लाख घरांसाठी 5700 मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पात गडबड झाली तर मात्र हाच प्रकल्प संपूर्ण जगाचा कर्दनकाळ बनण्याची भीती आहे. युक्रेनमध्ये 19 आण्विक प्रकल्प आहेत, त्यामुळे या युद्धामुळे जग कोणत्या संकटात आहे याची कल्पना येईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.